गेल्या 11 दिवसांपासून पेंढारकर महाविद्यालयातले कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं आंदोलन सुरू आहे. पेंढारकर महाविद्यालयातील उपोषणाचा 11वा दिवस वेळेत पगार होत नसल्याने हे उपोषण करण्यात आलेलं आहे. पदवीधर मतदानावरही बहिष्कार घालणार असा इशारा त्यांनी दिला आहे. पेंढारकर कॉलेज दिसत नाहीये. का दिसत नाहीये? कारण तिथे 100% अनुदान आहे आणि हे त्यांना वाचवावं लागेल. त्यांना ते वाचवायचं नाहीये आणि इतर कॉलेजेसना त्यांना 10-20% अनुदान द्यायचंय. म्हणजे ते मतदारांची, पदवीधर मतदारांची दिशाभूल करतोय. म्हणून मी आज आवाहन करतोय महाराष्ट्रातील सर्व पदवीधर शिक्षक विद्यार्थी यांना आवाहन करतोय की जर पेंढारकर कॉलेज जर अनुदानित वरून विनाअनुदानित झालं तर महाराष्ट्रातले सर्व कॉलेजेसला विनाअनुदानित करण्याचा हा जो एक षडयंत्र आहे तो सक्सेसफुल होईल तो आपल्याला तो करू द्यायचा नाही. कॉलेजचा मुद्दा अजूनपर्यंत त्यांनी उचलला नाही, त्यामुळे आपण याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे तर आमचा निर्णय झालेला आहे. दुसरी गोष्ट परत सांगू इच्छितोय की जवळजवळ 13 सिनेटर्स आहे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, त्या लोकांनी सुद्धा अजूनपर्यंत हा मुद्दा उचललेला नाही. आणि त्यांनी तर खरं तर व्हाईस चान्सलरच्या पुढे जाऊन आंदोलन करायला पाहिजे होतं. एवढा मोठा पेंढारकरचा मुद्दा आहे, येणाऱ्या काळामध्ये जर त्या लोकांनी जर पेंढार कॉलेजचा मुद्दा उचलला नाही, व्हाईस चान्सलरच्या दलनापुढे जर आंदोलन केलं नाही तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही बहिष्कार टाकणार आहोत.